नमस्कार, मी मानसी जोशी. सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला ऑनलाईन माडाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मी पहिल्यापासून खूप डॅशिंग काम करणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर एक प्रसंग मी सांगितलं आम्हाला की चाकणला एक दंगल झाली. चाकण दंगलच्या वेळेला अशी परिस्थिती होती की फार मोठ्या प्रमाणामध्ये ऍट अ टाइम अटॅक झाल्यामुळे एवढा मोठी दंगल होईल असं कोणाला वाटत नव्हतं. त्यावेळेला मी मला तो शेजारच्या पोलीस स्टेशनला होतो, तळेगावला. माझी नेमणूक तळेगावला होती, रामा त्यावेळेला एसपी ऑफिसला होता. आणि अशा परिस्थितीत रामा त्या ठिकाणी बंदोबस्त आलेला होता आणि मला जरा दंगल झाली की बोलवण्यात आलं. अशा परिस्थितीमध्ये आपल्या एसपी मॅडम त्या ठिकाणी बंदोबस्त इन्चार्ज होत्या, ज्या की आता एसपी आहेत, त्यावेळेला ऍडिशनल एसपी होत्या. आणि एसपी मॅडम आणि रामा सोडला तर एकही अधिकारी किंवा पोलीस कुठेही युनिफॉर्मवर नव्हता. आणि आज तेच कारण कदाचित मॅडमने पाहिलं की याच्यातला डेअरिंग तेवढं आहे. एवढ्या हजारोच्या संख्येच्या त्या ठिकाणी मॉब असताना देखील तो उभा आहे, त्या ठिकाणी थांबून आहे, काम करत आहे. बाकीचे पोलीस कुठं गायब झाले होते, पोलीस नावाचा प्रकार नव्हता. आणि मदत यायला पुण्यातली परिस्थिती अशी होती की 10 किलोमीटर ट्राफिकच्या लाईन लागल्या, त्यामुळे एसपी ऑफिसहून किंवा कुठूनही मदत येणं शक्य नव्हतं. अशा वेळेला ते चाकण पोलीस स्टेशन जाळायला निघालेली फौज आरवायला हा रामा त्या ठिकाणी थांबलेला होता आणि मॅडम त्याच्या आश्रयाला पाठीमागे थांबलेल्या होत्या. तर मॅडम त्यांच्या सोबत होत्या असंही मी म्हणे. सांगण्याचं तात्पर्य काय की एवढं डेअरिंग त्या ठिकाणी करण्याची त्याची धाडस होते. आणि म्हणूनच आज बार्शीला, बार्शीकरांच्या सेवेला अशा धाडशी अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. मी निश्चित म्हणेल की आणखी जर मी 100% काही 80% करण्याचा प्रयत्न केला असेल तर आम्हा त्याच्यामध्ये 120% करीन, 150% करीन. कारण रामाचा एक गुण आहे, रामा माझ्यापेक्षा डबल हार्ड वर्कर आहे. मी थोडासा जरा हार्ड वर्कर नाही आहे, स्मार्ट वर्कर आहे, परंतु रामा एकदा हार्ड वर्क आहे. त्याच्यामुळे रामा त्या पद्धतीने थोडासा आपल्याला जास्त वेळ देऊ शकेल आणि निश्चितपणे चांगलं काम या ठिकाणी करून देईल. मी बार्शी पोलीस ठाण्याच्या वतीने, आपणा सर्वांच्या वतीने रामाला या नवीन पोस्टिंगसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर माझे जे बदलून चाललेले दोघं सहकारी आहेत, नेहमीच स्मरणात राहणारे आहेत, त्यांनाही मी या ठिकाणी नवीन पोस्टिंगसाठी शुभेच्छा देतो. पुन्हा आम्ही भेटणारच आहोत, दुनिया बहुत छुटली आहे ना, फिरत राहते इकडे तिकडे. मी गडचिरोलीला होतो, ज्ञानेश्वर गडचिरोलीला होता, परत फिरला. मी पुणे ग्रामीणला होतो, अमोल पुणे ग्रामीणला होता, परत फिरला. मी आम्ही पुणे ग्रामीण लोक रामा मी मी सोलापूरला आलो, तो सांगलीला गेला, परत फिरून येतात. दुनिया छोटी आहे, फिरत राहते, आहे की नाही सरकारमध्ये. त्याच्यामुळे पुन्हा संधी मिळणार आहे आणि दुनिया एवढी छोटी आहे की मी 3 वर्षांनी परत येते. नमस्कार, मी दीनानाथ काटकर, बार्शी या ठिकाणचा रहिवासी आहे. काल बार्शी शहरचे पोलीस निरीक्षक संतोषगिरी गोसावी यांची बदली झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतकी अवघड परिस्थिती असताना 200 ते 250 लोकांना त्यांनी मोठ्या जेवण वगैरे देऊन पार्टी वगैरे दिली पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये, पोलीस स्टेशनच्या हॉलमध्ये, आणि स्वतःचा सत्कार करवून घेतला ह्या लोकांकडून आणि भाषणबाजी वगैरे झाली. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे त्यांनी ती काय करावं, तो त्यांचा प्रशासकीय पार्ट आहे. परंतु त्या भाषण करताना गिरी गोसावी असं म्हणतात, हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, ते असं म्हणतात की ज्यावेळेस ते पुणे ग्रामीण या ठिकाणी ड्युटीला होते त्यावेळेस आत्ता जे सोलापूरला एसपी आहेत सातपुते मॅडम, हे तिथं चाकणची जी दंगल झाली तळेगाव चाकण वगैरे त्या टायमात, तर त्यावेळेस तिथे ॲडिशनल एसपी होते आणि त्या सुरक्षेचा इन्चार्ज सातपुते मॅडम होत्या. त्यांचं स्पष्ट म्हणे ऑनलाईनमध्ये लाईव्हमध्ये म्हणणं असं आहे गिरी गोसावींचं की तिथं एवढी मोठी गर्दी होती की रामदास शेळके आणि मॅडम हे दोघंजण सोडून कुठलाही पोलीस अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी तिथं नव्हता. त्या ठिकाणी ड्रेसवर हे दोघंजणच होते आणि एसपी मॅडम, तत्कालीन ॲडिशनल एसपी पुणे ग्रामीण, हे या रामदास शेळके साहेबांच्या पाठीमागे आश्रयाला लपले. म्हणजे एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना किती तुच्छपणे, ते केवळ महिला आहेत म्हणून एसपी मॅडमला तुम्ही असं बोलताय, हे अतिशय घाणेरडी मानसिकता आहे. दुसरी गोष्ट, सोलापूरला ज्यावेळेस ते होते, गिरी गोसावी मुख्यालयाला अटॅच होते, त्यावेळेस 2019 बार्शीमध्ये विधानसभेच्या इलेक्शनला ते त्यांना पाठवलं मनोज पाटील सरांनी, तत्कालीन एसपीला, एसपींनी. त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की बाकीचे पोलीस निरीक्षक जे होते त्यांना प्रत्येकाला कुणाला ताप आला, कोण बरं वाटत नाही, इथली राजकीय परिस्थिती अतिशय घाणेरडी आहे, खराब आहे, आणि त्याच्यामुळे इथे यायला कोण तयार नव्हते. म्हणजे इथल्या राजकीय लोकांवर हे पोलीस स्टेशन चालतं असं त्यांना प्रत्यक्षपणे म्हणायचं आहे का? आणि दुसऱ्या गोष्टी, इतक्या काही हावभाव हातवारे त्यांनी घाणेरड्या प्रकारे केलेले आहेत
आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे इथं त्यांनी स्पष्ट असं म्हटलं गेलेलं आहे त्यांच्या सगळ्या बोलण्यातनं असा संदेश जातोय की पोलीस हे झुंडशाहीला घाबरतात, झुंड जर करून आले तर पोलीस तिथं निघून जातात, पळून जातात. आपले स्वतःची स्तुती करण्याच्या नादामध्ये त्यांना हे कळलं नाही की पोलीस खात्याला ते स्वतः बदनाम करत आहेत, वरिष्ठांना बदनाम करत आहेत. पोलीस मॅन्युअलनुसार हा गुन्हा आहे. मी त्याबाबतीत सगळ्या गव्हर्नरपासून सीएम पासून सगळ्यांना पत्र आज मेल पाठवलेलं आहे, त्याची व्हिडिओ शूटिंग पाठवलेली आहे. आणि त्याचप्रमाणे सीएम ऑफिस उद्धवजी ठाकरे यांनी तात्काळ लगेच ते मनुकुमार श्रीवास्तव एसीएस होम यांना हा मेल लगेच तात्काळ फॉरवर्ड केलेला आहे. माझी नम्र विनंती अशी की अशा घाणेरड्या विचार असणाऱ्या, पोलीस मॅन्युअलनुसार गैरशिस्त करणाऱ्या, शिस्त नसलेल्या आणि पैशाचा जला ज्या माणसाला माज आहे, ज्या माणसाला पैशामुळे इतकं सत्ता अबाधित राहते.